बसून घ्या खाली बसून बसून घ्या बसून जा बसून घ्या ना बसून तुम्ही बसून तुम्ही बसून घ्या थोडा मोबाईल मग शेर दे अरे शेर आणि तिकडून काय सांगणार आज चेअरमन पदाची निवड झाली बाईड नाथाभाऊ रोहिणीताई आणि पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आमचे नेते अरुण भाई आणि आमच्या सर्व संचालक मंडळ यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला ही चेअरमन पदाची संधी उपलब्ध करून दिली आणि मागच्या कालावधीमध्ये या पद्धतीनं रोहिणीताईंच्या नेतृत्वाखाली नाथाभाऊंच्या नेतृत्वाखाली बँकेचं कामकाज चाललं अतिशय पारदर्शीपणानं कामकाज मागच्या 6 वर्षामध्ये संचालक मंडळाच्या सोबत घेऊन ताईंनी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं जवळपास 600 कोटीवर असलेला तोटा हा 500 कोटीच्या पेक्षा जास्त कमी करून बँक ही जवळपास 70-80 कोटी रुपये तोट्यामध्ये फटका आता राहिलेली आहे. इतका मोठा पल्ला आणि इतकं मोठं काम इतकी मोठी कामगिरी मागच्या 5-6 वर्षामध्ये झालेली आहे. गेल्या कालखंडामध्ये भाऊंच्या म्हणण्याप्रमाणे ही बँक जी आहे ही अतिशय अडचणीमध्ये होती. ड वर्गामध्ये असलेली बँक ही मागच्या
सहा वर्षापर्यंत ब वर्गामध्ये आमचा असा आमच्या सर्व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली आले आणि त्यामुळे बँकेची परिस्थिती जी आहे ती अतिशय मजबूत झालेली आहे। भविष्य कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं मागच्या कालावधीमध्ये जसं काम करण्याचा प्रयत्न झाला त्या पद्धतीनं पारदर्शीपणानं काम निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा या बँकेचं कामकाज आमच्या सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील। ही दगडी बँक जी म्हटली जात होती मागच्या कालावधीमध्ये ती तशीच दगडी आणि मजबूत बँक करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ही नावाजलेली आणि मजबूत आणि चांगली बँक असेल। अभ्यास सहकारामध्ये खूप चांगला आहे, अनेक सहकारामध्ये अभ्यास चांगला आहे। पुढच्या वेळेस तुम्ही कशा प्रकारे या बँकला उंचीवर काय प्लॅनिंग असेल शेतकऱ्यांसाठी, खास करून शेतकऱ्यांची बँक म्हटली जाते। गेल्या अनेक वर्षापासून मी म्हणजे जवळपास 91 सालापासून या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करतो आहे। 2 व्हाईस चेअरमन राहिलेलो आहे। बँकेच्या संदर्भातली इतंभूत माहिती बारकावे निश्चितपणानं मला माहिती आहे आणि भविष्यामध्ये अजून काही मोठी आव्हानं बँकेच्या समोर आहेत, आमच्या समोर असतील संचालक मंडळाच्या, कारण आता ह्या स्पर्धेच्या कालावधीमध्ये बँक चालवणं इतकं सोपं राहिलेलं नाही। बँकेला अजून पुढे नेण्याच्यासाठी खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। खास करून शेतकऱ्यांना जे शेती कर्ज आपण देतो त्या शेती कर्जाचा NPA हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तो कसा कमी करता येईल हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे। बाकी इतर विषयांच्या संदर्भामध्ये बँकेची परिस्थिती जी आहे ती अतिशय मजबूत आहे। बँक आता ब वर्गामध्ये आहे, ही अ वर्गामध्ये कशी आणता येईल या संदर्भातला आमचा प्रयत्न राहील आणि अभिमानाची बाब अशी आहे की आपली बँक ही स्वभांडवलावरती कर्ज वाटप करते। महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एखादी दुसरी बँक असेल की ती स्वभांडवलातून कर्ज वाटप करणारी बँक असते, त्या पद्धतीनं आपली बँक ही त्या पद्धतीनं कामकाज करते आहे। धन्यवाद आपण सांगितलं।